नमस्कार मंडळी, कसे आहे? मस्त मजेत ना? तर माझं नाव आहे पल्लवी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझं मी डिलिव्हरीनंतरचं जे वजन आहे तर ते वजन मी कसं कमी केलं आणि मी पूर्वीच्या स्टेपमध्ये कसं आली, तर त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब पण करा. तर चला तर मग आता वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर माझी डिलिव्हरी ही 2019 सी सेक्शन मधून झालेली आहे. तर मला आता एक 3 वर्षाचा मुलगा आहे, तर त्याचं नाव आहे आता संचित. तर मग मी आता तुम्हाला सांगते की माझं सुरुवातीचं वजन किती होतं आणि ज्यावेळेस माझी डिलिव्हरीच्या वेळेस माझं वजन किती होतं, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी आता माहिती देते. तर ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते किंवा ज्यावेळेस मला समजलं की आता मी प्रेग्नेंट आहे, तर त्यावेळेसचं वजन आहे ते माझं 49 किलो होतं. तर बाहेर थोडासा आवाज येतोय, तर प्लीज सॉरी, त्याला थोडंसं दुर्लक्ष करा, आवाज हा येतच राहील. तर माझं त्यावेळेस वजन 49 किलो होतं आणि तेच वजन माझं 9व्या महिन्यामध्ये 49 वरून जवळपास 69-70 किलोपर्यंत झालं होतं. तर माझं वजन आहे ते 8 ते 9 महिन्यामध्ये खूप वाढलं होतं, जवळपास 18-19 किलो वजन वाढलं होतं. तर आपण म्हणतो ना एखाद्याला प्रेग्नन्सी मानवते, तर तसं माझ्या बाबतीत तर झालं होतं. तर वजन खूप वाढलं होतं. तर जे माझी मग नंतर ना माझी डिलिव्हरी झाली, मग डिलिव्हरी झाल्यानंतर ना मग बाळाचं वजन, नंतर ना माझं थोडंसं माझं वजन असं ऑटोमॅटिकच माझं 3 ते 4 किलो वजन कमी झालं. ज्यावेळेस मला डिस्चार्ज देतात ना आपल्याला, त्यावेळेस आपलं वजन आणि बाळाचं वजन चेक करतात आणि नंतर डिस्चार्ज देतात. तर त्यावेळेस मला माहिती झालं की माझं ऑटोमॅटिकच 3 ते 4 किलो वजन कमी झालेलं आहे. पण जे नंतरचं जे वजन आहे तर ते मला आता स्वतः कमी करावं लागलं. तर ते मी कसं कमी केलं तर त्याच्याबद्दलच आता मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. तर नंतर ना मग असं पण म्हणतात की डिलिव्हरी झाल्यानंतर भरपूर पाणी प्यायचं नसतं, तर किंवा भरपूर पाणी प्यायचं नसतं हे म्हणतातच गावाकडे, तर म्हणतातच. तर असं अजिबात करू नका, भरपूर पाणी प्या. आपले जे काही रूल असतात की डिलिव्हरी झाल्यानंतर की डिलिव्हरी झालेल्या बायकांनी काय खायचं असतं, काय प्यायचं असतं, तर ते सगळं नियम पाळून प्या. असं कोमट पाणी पितात ना, तर आमच्या इकडे तर डिलिव्हरी झाल्यानंतर कोमट पाणी पित असतं बाळांकडे. तर मी तर कोमट पाणीच पित होते, पण भरपूर पाणी पित होते. कोमट पाणी पिल्याने किंवा भरपूर पाणी पिल्याला असा फायदा होतो की आपल्या सुरुवातीला आपलं ब्लडिंग पण होत असतं आणि ब्लडिंग होत असल्यामुळं ते आपण भरपूर पाणी पिल्यामुळं ते जे काय पोटातली आपल्या घाण आहे तर ते लघवी थ्रू त्याच्या थ्रू सगळी ती बाहेर पडते. तर हे पण एक महत्त्वाचं आहे की तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर भरपूर पाणी प्या. तर सुरुवातीचे 6 महिने हे आपण आपल्या बाळालाच द्यायला पाहिजेत असं मला तरी वाटतं, आणि तुम्ही पण तसंच करा. तुमच्या बाळाला सुरुवातीचे 6 महिने द्या. आपलं जे काय वजन वाढलेलं आहे त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, वजन तर आहे ना ते नंतर आपण कमी करूया असं मला तरी वाटलं. आणि मग मी असा निर्णय घेतला की आता सुरुवातीचे जे 6 महिने आहेत तर ते आता आपण बाळासाठीच द्यावेत. आणि त्याचं कारण पण सांगते की सुरुवातीचे 6 महिने ते आपल्या डॉक्टर पण सांगतात की बाळाला हे आईच्या अंगावरचं दूध द्यायला पाहिजे किंवा दिलं पाहिजे, तर नीट व्यवस्थित खायला पाहिजे, प्यायला पाहिजे. तर मी पण तसंच केलं. आणि ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे तर त्यांना माहितीच आहे की टाके भरून येण्यासाठी पण व्यवस्थित डाएट किंवा व्यवस्थित आहार ते घ्यावाच लागतो. आणि मी जे बाळांतिण्याचा जे काय आहार असतो तर तीच घेत होते. तर हे एक महत्त्वाचं झालं सांगायचं. पण 6 महिने झाल्यावर मात्र मग मी आता निर्णय घेतला की चला तर मग आता आपल्याला 6 महिने झालेले आहेत तर आता आपण व्यायाम करू शकतो. पण मग मी आता यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च केलं की आता मी असा कोणता व्यायाम करू शकते की जेणेकरून माझं वजन आहे ते कमी पण होईल आणि त्याला खूप जास्त वेळ पण लागणार नाही. तर वेळेच ह्याच्यासाठी मी म्हणते की माझं बाळ आहे ते खूप रडत होतं, त्यामुळे मला कमी वेळात असा व्यायाम करायचा होता की जेणेकरून ते आपल्या फुल शरीराचा पण व्यायाम होईल आणि त्याचा आपल्याला आणि खूप जास्त वेळ पण लागणार नाही. तर असं मी गुगलवर बघितलं, नंतर ना यूट्यूबवर पण व्हिडिओ सर्च केले, तर त्याच्यामध्ये मला दोरीच्या उड्या हे सगळ्यात बेस्ट वाटल्या आणि मी ते दोरीच्या उड्या मारायचा निर्णय घेतला. तर आता निर्णय तर घेतला होता, पण माझं सीजर झाल्यामुळं मी स्वतःच्या मनाने दोरीच्या उड्या पण मारू शकत नव्हते. तर त्याच्यासाठी मी काय केलं, डॉक्टरांना फोन केला आणि त्यांना विचारलं की आता माझं 6 महिने झालेले आहेत आणि मी आता दोरीच्या उड्या मारू शकते का असं मी डॉक्टरांना विचारलं. तर डॉक्टरांनी सांगितलं हो मारू शकते. मग मी दोरीच्या उड्या मारायचा निर्णय घेतला आणि मग मी दोरीच्या उड्या पण मारायला लागले. मग सुरुवातीला जे आपलं सीजर झालेलं असतं त्यामुळं मग ते खालची पोटाची साईड आहे ती खूप अशी ओझं असल्यासारखं खाली वाटतं म्हणू शकता. मग दोरीच्या उड्या मारल्या की ते असं हालत पण होतं पोट, त्यामुळे मला खूप जास्त लगेच उड्या मारता आलेल्या नाहीत.
तर त्या मी सुरुवातीला 20 मारल्यानंतर 30 मारल्यानंतर 40 मारल्या असं करत करत मग मी 300 उड्या मारायला लागले. तर 300 उड्या कशा मारायला लागले मी, दुपारी 300, सकाळी 300 आणि संध्याकाळी 300 असं तीन तीन टाईम उड्या मारत होते मी. सकाळी जेवण करायच्या अगोदर मारायची, दुपारी पण जेवण करायच्या अगोदर मारायची आणि संध्याकाळी पण जेवण करायच्या अगोदर मारायची. जेवण झाल्यानंतर मी उड्या मारत नव्हते. आणि ज्यांना कोणाला तुम्हाला पण दोरीच्या उड्या मारायच्या असतील तर तुम्ही पण असंच करा, एकदमच वाढवू नका, हळूहळू हळू वाढवत जावा दोरीच्या उड्या, जेणेकरून आपल्याला त्रास पण होणार नाही. आणि सुरुवातीला दोरीच्या उड्या आपण मारल्यामुळे आपले पाय वगैरे दुखतात, तर सुरुवातीला दुखतात 1-8 दिवस, नंतर ना ऑटोमॅटिकच कमी होतात. तर हे एक महत्त्वाचं आहे. आणि नंतर दुसरं सांगायचं झालं तर मी थोडंसं डाएट करायला लागले, कारण का आता बाळ तर 6 महिन्याचं झालेलं आहे. तर डॉक्टर स्वतःहूनच सांगतात की ज्यावेळेस आपलं बाळ 6 महिन्याचं होईल किंवा 6 महिने पूर्ण होतील तर त्याला तुम्ही हळूहळू वरचं काय तर खायला देऊ शकता. तर मग त्याला मग बाळ पण आहे ते माझं हळूहळू आता वरचं पण खायला लागलं होतं, त्यामुळे अंगावरचं पण पेच ऑटोमॅटिकच थोडंसं कमी होतं. तर त्यामुळे आपण डाएट पण आता करू शकतो. तर मी आता डाएट पण करायचा निर्णय घेतला होता. तर मग मी आता थोडंसं डाएट पण करत होते. तर डाएट काय करत होते ह्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यावर पण मी सेपरेट एक व्हिडिओ करेल, तुम्ही मला सांगू शकता. नंतर ना मग असं करत मी डाएट आणि व्यायाम करत मग माझं मी प्रत्येक महिन्याला 1.5 ते 2 किलो वजन आहे ते मी कमी करत होते. त्याच्यासाठी मी एक वजन काटा पण घेतला होता की काय पण करून मला वजन कमी करायचं आहे. तर ते कसं माहिती होणार, तर त्याच्यासाठी मी एक वजन काटा घेतला होता. आणि प्रत्येक महिन्यात कॅलेंडरच्या तारखे 1 तारखेलाच वजन करायचे, कॅलेंडरच्या 1 तारखेला ह्या महिन्यातल्या 1 तारखेला वजन करायची त्याच्यावर लिहून ठेवायचं. नंतर दुसऱ्या महिन्यात पण व्यायाम करायचा, नंतर ना डाएट करायचं आणि किती वजन कमी झालंय ते बघायचं आणि कॅलेंडरवर लिहून ठेवायचं असं मी ठरवलंच होतं. आणि मला आज मी मनाला निर्णय घेतलाच होता की ज्यावेळेस माझ्या मुलाचा पहिला बर्थडे असेल तर त्यावेळेस मला माझ्या पूर्वीच्या सेपमध्ये यायचंच आहे आणि मला करून दाखवायचंच आहे असं मी घेतलंच होतं. आणि त्याच्या आणि असं आपण मनात घेतलं पण आपण त्याच्या मार्गाने पण लागतो किंवा आपल्या असं मनात आपण म्हणलं ना नाही मला वजन कमी करायचंच आहे मी करूनच दाखवणार, तर आपल्या मनात जिद्द ठेवायची. मग ते मी मनात ठेवलंच होतं. तर त्यामुळे ते आपल्या मनात असल्यामुळे आपण ऑटोमॅटिकच त्याच्या मार्गाने आपण जातो. तर असं होतं माझं. तर डाएटमध्ये सांगायचं झालं तर मी असं तेलकट वगैरे पण खात नव्हते खूप जास्त. तर हे पण एक महत्त्वाचं आहे, आपण खूप जास्त तेलकट खाल्लं, तळलेले पदार्थ खाल्लं तर आपलं वजन कमी होत नाही. आपल्या शरीरामध्ये आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला 80% हा डाएट असतो आणि 20% हा व्यायाम असतो. हे मेन आहे, नाहीतर तुम्ही खूप जास्त व्यायाम करताय आणि खाण्यापिण्यावर कंट्रोल नाही तर तुमचं वजन कमी होत नाही. तुम्ही भलं थोडासा व्यायाम कमी केला आणि डाएट केलं व्यवस्थित तरीसुद्धा तुमचं वजन कमी होतं, हे पण आहे. तर माझ्या बाबतीत पण तुम्हाला माहितीच आहे, मी तुम्हाला आता सांगितलंच आहे की मी खूप जास्त व्यायाम करत नव्हते, फक्त आणि फक्त दोरीच्या उड्या मारायचे आणि 1/2 पाऊण तास चालायचे, सकाळी पाऊण तास संध्याकाळी पाऊण तास, हे माझं फक्त ठरलेलंच होतं. आणि मी ह्याच्यावरच हे 2 करूनच मी माझं वजन कमी केलेलं आहे. तर मी तुम्हाला वरती फोटो पण दाखवेल की ज्यावेळेस मी प्रेग्नंट होती तर त्यावेळेचा, ज्यावेळेस मला 3रा-4था महिना चालू होता तर त्यावेळेचा मी फोटो दाखवेल. 9व्या महिन्यातल्याचा पण एक फोटो दाखवेल आणि माझ्या मुलाच्या पहिल्या बर्थडेचा पण एक फोटो दाखवेल मी तुम्हाला. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला समजेलच की मी माझं वजन कसं कमी केलं आणि मी पूर्वीच्या सेटमध्ये आले. तर सगळ्यांना असं वाटत होतं की माझा मुलगा खूप रडका होता, तर सगळ्यांना असं वाटत होतं की मुलगा रडका असल्यामुळे मी ऑटोमॅटिकच कमी झालेले आहे. पण ज्यांना वजन कमी करायचं आहे तर त्यांना चांगलंच माहिती असतं की ऑटोमॅटिक वजन कमी होत नसतं, त्याला मेहनत घ्यावी लागते, प्रयत्न करावा लागतो, तरच वजन कमी होतं. आणि तुम्हाला पण वजन कमी करायचं असलं तर नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह विचार करून वजन कमी होत नाही. पॉझिटिव्ह विचार केला तर आपण त्याच्या मार्गाने तर जातो, निगेटिव्ह विचार करून आपल्या हाताला फक्त अपयशच येतं. तर हे तुम्हाला सांगायचं आहे, पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे थोडा वेळ लागेल पण होईल कमी, असं पण मला एक सांग वाटतं. मला पण वेळ द्यावा लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो, लगेच लगेच अजिबात कमी होत नाही. माझ्या बाबतीत तर सांगायचं झालं तर मला तर 6 महिने लागले, मी सुरू 6 महिने लागले, महिन्याला 1.5-2 किलो वजन असं कमी होत होत हळूहळू होतं, एकदम नसतं होत वजन कमी. आणि तुम्ही करू पण नका, आणि एकदम वजन कमी केलेलं आहे ना, आपण भलं डाएटवर लक्ष दिलं, कमी जेवण केलं, तर ते कमी जेवण कोण कमी जेवण करतात आणि मग लवकर वजन कमी करण्यासाठी कमी जेवण करतात, पण त्याचा असा पण परिणाम होतो की जेवढ्या लवकर कमी वजन होतं तेवढ्याच लवकर वजन वाढतं. हा पण एक त्याचा आहे, हा पण एक त्याचं कारण आहे. आपण लवकर वजन कमी केलं की तेवढ्याच लवकर वाढतं पण.
तर हे पण आहे. तर आता मी आहे ते दोरीच्या उड्या खेळत नाही, मी बंद केलेत आता दोरीच्या उड्या. आता बाळ पण माझं मोठं झालेलं आहे, तर आता मी योगा करत असते, अर्धा पाऊण तास योगा करत असते. आणि आता पण माझं वजन तेवढंच आहे. मी आता स्वतःला कसं मेंटेन ठेवलं त्याच्याबद्दल पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर त्याच्याबद्दल पण एक तुम्हाला व्हिडिओ तयार करेल. आता चालूला पण माझं वजन 49च आहे, आणि मी आता चालूला पण माझी सवयच आहे, आम्हाला सवयच लागलेली आहे की प्रत्येक महिन्यात आम्ही वजन चेक करतो आणि कॅलेंडरावर लिहितो. तर हे माझं, मी असं माझं म्हणजे असं शेड्यूल म्हणू शकता की अशी माझी जर्नी होती वजन कमी करायची. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा. आणि तुम्हाला जर मी डाएट कसं केलं किंवा मी कसं काय काय खात होते ह्याच्याबद्दल पण तुम्हाला डीपमध्ये जाणून घ्यायचं असेल, तर त्याच्याबद्दल पण मी एक छानसा व्हिडिओ तयार करेल. तर त्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा. आणि माझ्या चॅनलला प्लीज 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 सपोर्ट करा. तर बाय बाय.